महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची, आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची. चष्म्यांसाठी तब्बल 30 देशांमध्ये प्रसिद्ध असणार एकमेव नाव जीकेबी हायटेक लेन्सेस यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा अंधमुक्तीसाठी आणि मोतीबिंदू मुक्तीसाठी सिंधुदुर्ग लाईव्हचं नवं अभियान. तुमचं विजन आमचं मिशन. या अभियानात अत्याधुनिक यंत्रणा आणि तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत होणार मोफत नेत्र तपासणी, डायबिटीस तपासणी आणि रक्तदाब तपासणी. पहिला कॅम्प 10 जानेवारी शिरोडा, दुसरा कॅम्प 12 जानेवारी सावंतवाडी, तिसरा कॅम्प 14 जानेवारी वेंगुर्ला शहर, चौथा कॅम्प 16 जानेवारी कुडाळ, पाचवा कॅम्प 18 जानेवारी ओरोस, सहावा कॅम्प 20 जानेवारी मालवण, सातवा कॅम्प 22 जानेवारी कणकवली, आठवा कॅम्प 24 जानेवारी दोडामार्ग, नववा कॅम्प 26 जानेवारी देवगड, दहावा कॅम्प 28 जानेवारी वैभववाडी. तसेच विशेष अतिथींच्या उपस्थितीत 30 जानेवारी रोजी होणार भव्य दिव्य असा मेगा आय कॅम्प, जिथे मिळतील मोफत चष्मे आणि मोतीबिंदू ऑपरेशन कार्ड. स्थळ वासुदेवानंद सभागृह हॉटेल आरएसएनच्या मागे कुडाळ. वेळ सकाळी 10 ते 12. ऑफिस संपर्क 023-63-272-191, मोबाईल 99-22-92-81, 94-94-01-91. तुमचं विजन आमचं मिशन. तुमचं विजन आमचं मिशन मार्फत घेतल्या जाणाऱ्या आय कॅम्पचा देवगडवासियांनी लाभ घ्यावा असं आवाहन देवगड गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी केलंय. नमस्कार. आज सिंधुदुर्ग लाईव या सिंधुदुर्गच्या अत्यंत महत्त्वाच्या चॅनलचं अशा गोष्टीसाठी विशेष अभिनंदन करेन की ते नेहमीच विविध प्रकारचे उपक्रम समाजासाठी असे उपक्रम जे आवश्यक आहेत ते राबवत असतात आणि नेहमीच या समाजाच्या भल्याभल्यामध्ये आपलं योगदान हे देत आलेले आहे. आज या सिंधुदुर्ग लाईव चॅनलचं विशेष अभिनंदन करण्याचं औचित्य आहे की त्याने आयोजित केलेलं एक नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मा वाटप आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन कॅम्प अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम त्यांनी अभियान स्वरूपामध्ये विजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आयोजित केलेलं आहे. आणि माझं असं मत आहे की आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुकावासियाने याचा पुरेपूर फायदा करून घेणं आवश्यक आहे. कारण सिंधुदुर्ग लाईव्हची टीम ज्यावेळी असे कार्यक्रम घेऊन येत असते त्यावेळी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला लाभलेला उदंड प्रतिसाद आम्ही नेहमीच पाहिलेला आहे आणि म्हणून या कार्यक्रमातसुद्धा आपल्या जिल्हावासियांनी सहभाग घेऊन त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आणि ज्या व्यक्तींना डोळ्यांचे आजार असतील किंवा मोफत नेत्र तपासणी करून मोफत चष्मे त्यांना आवश्यक असतील अशांनी त्याचा फायदा करून घ्यावा. सिंधुदुर्ग लाईव्हच्या या विशेष उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचं विशेष कौतुक करतो की त्यांनी भविष्यामध्ये अशा प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवावे आणि आपलं नाव या जिल्ह्यामध्ये असंच कायम ठेवावं यासाठी मनपूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.